गुड मॉर्निंग स्टुडंट, बघा आपलं 6वा चॅप्टर इंडायसेस हे सुरू आहे. तर इंडायसेसमध्ये आपल्याला जो काही आता पुढचा टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. म्हणजे काय की जो काही बेस असणार आहे तो कसा असला पाहिजे, सारखा असला पाहिजे एक प्रकारे डिव्हिजन हा करत असताना. तर मग आता आपल्याला काही रूल आहेत किंवा काही फॉर्म्युले आहेत ते बघायचे आहेत. तर द मीनिंग ऑफ, बघा आता, इफ अ ए इज काय आहे, अ नॉन झिरो रॅशनल नंबर एम अँड एन आर पॉझिटिव्ह, हे कसे असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, इंटेजर, अँड एम इज अ ग्रेटर दॅन एन, मग देन त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला मिळेल ए अपॉन एम आणि ए रेस टू एम इज इक्वल टू, खाली लिहिते मी म्हणजे तुम्हाला दिसेल, ए अपॉन एम रेस टू एम इज इक्वल टू ए एम मायनस एन. या पद्धतीने म्हणजेच काय की याचा अर्थ काय आहे की द मीनिंग ऑफ ए झिरो ए रेस टू झिरो देन ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एम ए रेस टू एम मायनस एम, म्हणजेच काय त्याचं कन्वर्शन केलं आणि एम एम गेट कॅन्सल, म्हणजेच काय हा एम मायनस एम काय होईल, झिरो होईल. म्हणजेच इथे काय येणार आहे, ए रेस टू झिरो याची किंमत काय असते, वन असते. म्हणजे अशा पद्धतीने आता हे काय आहे, फॉर्म्युले. आता याच्यावरूनच फॉर्म्युल्यापेक्षा आपल्याला डायरेक्टली प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल अतिशय सोपे आहेत, ते लगेच तुम्हाला समजतील. बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेट जो काही बघायचा आहे, प्रॅक्टिस सेट 28 बघायचा आहे. बघा ट्वेंटी एट याच्यामध्ये पहिला प्रश्नानुसार आहे, सिम्प्लिफाय फर्स्ट ए रेस टू सिक्स डिवाइड बाय ए रेस टू फोर. मग आता आपल्याला हा जो नियम आहे, या नियमावरून ए एम मायनस ए भागिले ए रेस्टॉरंट, बघा आता हा जो नियम आहे मी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहून देते, कुठला नियम आपण यूज केला, भागिले ए रेस टू एन इज इक्वल टू ए एम मायनस एन, ए एम मायनस एन. आता इथे मात्र दोघंही ठिकाणी सारख्या संख्या, म्हणजे हा एम मायनस एम, इथे हा नियम इथे यूज केलेला आहे. इथे कुठला नियम केलेला आहे, हा नियम यूज केलेला आहे इकडचा पहिल्या नंबरचा सुरुवातीचा. मग ज्यावेळेस सारख्या संख्या असतील तर त्यावेळेस झिरो होईल, परंतु डिफरंट संख्या असतील तर त्यावेळेस ते काय होणार आहे, मायनस होणार. मग आता इथे डिफरंट आहे, मग आता सिंपल आहे. आता बघा आपल्याला काय करावं लागेल, ए सिक्स मायनस फोर, बेस समान आहे म्हणून काय येणार आहे आपलं, सिक्स मायनस फोर काय येईल आपलं, ए रेस टू टू, म्हणजे सिक्स मायनस फोर टू. ओके, त्याच पद्धतीने आता बघा सेकंड एक्झाम्पल, एम रेस टू फाईव्ह डिवाइड बाय एम रेस टू एट, हाच नियम परत इथे वापरायचा. बघा बेस समान आहे, फाईव्ह मायनस एट, परंतु मोठी संख्या काय येते, मायनस आहे, आणि म्हणून मायनस एटमधून फाईव्ह गेले किती उरतील, मायनस थ्री, म्हणजे एम रेस टू मायनस थ्री. त्याच पद्धतीने बघा आता तिसरं एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल काय सांगितलं, त्यांनी पी रेस टू थ्री डिवाइड बाय पी रेस टू थर्टीन, मग आता पी रेस टू थ्री मायनस थर्टीन. बघा आता जसं आहे तसंच लिहायचं आहे, आणि म्हणून पी रेस टू मायनस थर्टीनमधून थ्री गेले काय होणार आहे, टेन, परंतु मोठी संख्येला चिन्ह काय, मायनस टेन. अशा पद्धतीने त्याचं आन्सर आलं. त्याच पद्धतीने बघा आता चौथ्यामध्ये काय, एक्स रेस टू टेन डिवाइड बाय एक्स रेस टू टेन, आता दोघंही ठिकाणी टेन टेन, सिंपल आहे, बेस पण समान आहे, वरचेही समान आहे, टेन मायनस टेन काय होणार आहे, झिरो, म्हणजेच काय, एक्स रेस टू झिरो म्हणजेच एक प्रकारे वन.
ओके या नियमानुसार हे शेवटचं एग्जांपल अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट झाला आता क्वेश्चन नंबर सेकंड जो काही आहे त्याच्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये फाइंड द व्हॅल्यू म्हटलेलं आहे तर फाइंड द व्हॅल्यू मध्ये फर्स्ट जे काही असणार आहे बघा मायनस सेवन रेस टू ट्वेल्व आता इथे काय घेतलेलं त्यांनी एम ए ए पी असे होते आता इथे काय घेतलेलं डायरेक्टली संख्या घेतलेल्या ट्वेल्व डिवाइड बाय मायनस सेवन रेस टू ट्वेल्व मग आता बघा बेस समान आहे मायनस सेवन म्हणजेच मग इथे काय मायनस सेवन आणि वरती ट्वेल्व मायनस ट्वेल्व काय येणार आहे झिरो ओके मायनस सेवन रेस टू ट्वेल्व मायनस ट्वेल्व झिरो ओके आणि म्हणजेच या नियमानुसार जी संख्या असणार आहे अशी येते तर त्याची किंमत ही काय होत असते वन त्यानंतर पुढचं जे काही असणार आहे बघा पुढचं जो काही सेकंड एक्झाम्पल असणार आहे सेकंड एक्झाम्पल मध्ये काय सेवन रेस टू फाय डिवाइड बाय सेवन रेस टू थ्री इथे काय करायचंय बघा आता आपल्याला सेवन बेस समान आहे फाय मायनस थ्री काय आणणार आहे फाय मायनस थ्री से टू म्हणजे सेवन रेस टू टू परंतु आता आपल्याला इथे बघा इकडे लक्ष द्यायचंय की सेवन रेस टू टू फाइंड द व्हॅल्यू म्हटलेलं पूर्ण सिम्प्लिफिकेशन अप्लाय करावं लागेल हे किती वेळेस आहे दोन वेळेस सेवन गुणिले सेवन सात साती एकोणपन्नास ठीक आहे त्याच्यानंतर त्याच पद्धतीने तिसरं एक्झाम्पल आता बघा तिसरं एक्झाम्पल तुम्हाला मी काही एक्झाम्पल होमवर्कला देणार आहे अगदी याच पद्धतीने जसे दोघं सॉल्व करा केलेले त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे फोर रेस टू फोर अपॉन फाय रेस टू थ्री आणि डिव्हाइड बाय फोर बाय फाईव्ह रेस टू टू म्हणजेच काय बेस समान आहे वरच्यांची काय होईल वजा होईल थ्री मायनस टू इथल्या इथे समजते वन म्हणजेच काय इथे काय तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही म्हणजे ती संख्या इतकंच नाही त्याच्यानंतर बघा चौथ्यामध्ये फोर रेस टू सेवन डिव्हाइड बाय फोर रेस टू फाईव्ह म्हणजेच आता बघा इथे फोर वरच्यांची काय येईल तुम्हाला होमवर्कला देते मी हे तिसरं आणि चौथं काय असणार आहे हे होमवर्कला फर्स्ट तिसरं आणि चौथं बघा सेवन मायनस फाईव्ह काय होतात ते करायचे आणि तितके जी फोर जी असेल ती त्याच्याने काय करायचं आहे फोर रेस टू काय येईल सातामधून पाच गेले तीन आणि म्हणून मग ते किती वेळेस येणार तुम्ही फोर बघा फोर मल्टिप्लाय फोर मल्टिप्लाय फोर काय येणार आहे चार दुने आठ आठ एक चोवीस इथला येते तुम्हाला सातातून पाच गेले दोन म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला दोन वेळेस येईल म्हणजे चार चौक सोळा इथल्या इथे तुम्हाला आन्सर येणार आहे याचं काय येणार आहे आन्सर तुमचं सिक्सटीन ते व्यवस्थित मांडायचं आहे आणि याचं असणार आहे एक प्रकारे फोर बाय फायव्हचं येणार आहे इथल्या इथे तुम्हाला इतके इझी असे क्वेश्चन्स हे ह्या प्रॅक्टिस सेटमधले आहेत चॅप्टर्स मुळात खूप सोपं आहे आपलं बघा तर त्याच्यानंतर पुढचं जे काय असणार आहे तुम्हाला टॉपिक असणार आहे तो म्हणजे इंडायसेसचे जे काही आपलं चॅप्टर आहे तर त्याचे नियम आहेत आणि त्या नियमावरून पुढचा प्रॅक्टिस सेट 29 जे महत्त्वाचं आहे ते जे तुम्हाला लगेच समजेल आणि त्याच्यावरूनच जे प्रॅक्टिस सेट आहे तर ते जे काही नियम आहेत ते मी तुम्हाला लिहून देणार आहे म्हणजे ते तुम्हाला लवकर समजेल बघा आता लॉज ऑफ इंडायसेस आता त्याच्यामध्ये पहिला नियम काय आहे ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय ए रेस टू एम तर ज्या वेळेस मल्टिप्लिकेशन असेल तर ज्या वेळेस वरचे जे काही इंडेक्स आहे त्यांची काय होत असते
बेरीज म्हणजे एम प्लस एन हे लक्षात ठेवायचं. दुसरा नियम काय आहे बघा, आता ज्यावेळेस डिव्हाइड असेल ए रेस टू एम डिव्हाइड बाय ए रेस टू एन, तर त्यावेळेस वरच्यांची काय होत असते वजा बाकी म्हणजे एम मायनस एन. त्याच्यानंतर तिसरा नियम काय आहे ए रेस टू वन म्हणजे वरच्या पावरला काय आहे काय व्हॅल्यू आहे का नाही म्हणजे तीच येणार आहे. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस फोर बघा आता ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन म्हणजे काय की ज्यावेळेस त्याची पॉवर झिरो असेल तर त्यावेळेस आन्सर काय येत असतं वन. नंतर पाचवा नियम बघा आपला ए रेस टू मायनस एम ज्यावेळेस असेल तर त्यावेळेस हा काय होतो मायनस असल्यामुळे तो खाली येतो म्हणजे तो काय होतो पॉझिटिव्ह होऊन जातो ए रेस टू एम. त्याच्यानंतर सहावा नियम आहे, सहाव्या नियम मध्ये ए बी रेस टू एम म्हणजेच काय तर यांची मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ए चा पण एम आहे मल्टिप्लाय बाय बी रेस टू एम म्हणजे दोघही संख्यांना हा पॉवर हा काय असणार आहे रेस टू असणार आहे. त्याच्यानंतर सातवा नियम, सातव्या नियम मध्ये काय म्हटलं आहे ए अपॉन बी रेस टू एम म्हणजेच काय की हा एम याला पण आहे याचा पॉवर म्हणजे ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम. त्याच्यानंतर आठवा नियम काय म्हटलेला आहे त्यांनी बघा ए रेस टू एन म्हणजे हा याचा पण म्हणजे ज्यावेळेस या पद्धतीचं फॉर्मॅट असेल तर त्यावेळेस हे दोघंही काय असतात मल्टिप्लाय असतात एकमेकांना ए रेस टू एम इंटू एन. त्याच्यानंतर बघा आता नववा नियम काय आहे ए अपॉन बी रेस टू मायनस एम. बघा आता आता आपल्याला हा मायनस एम आहे तर याला पॉझिटिव्ह करायचं आहे, मग पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यावेळेस ही जी काही मधली संख्या आहे ती काय होत असते रेसिप्रोकल होत असते. रेसिप्रोकल म्हणजे काय उलट करायची असते म्हणजे हा काय होईल बी अपॉन ए हा काय होईल एम. अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व नऊ नियम आहेत या नऊ नियमावरूनच आपल्याला प्रॅक्टिस सेट जो काही घ्यायचा आहे प्रॅक्टिस सेट 29 हा बघायचा. आता बघा सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय बघा फर्स्ट 15 बाय 12 एस टू 3 बाय 4 बघा आता इथे कसं येणार आहे जो काही आपले हे नियम आहे या नियमांमध्ये जसं आपण इथे बघितलेलं आहे बघा आता कुठला नियम याच्यामध्ये फॉलो होतोय हा नियम ठीक आहे ही संख्या आहे आणि मग त्याच्यानंतर 3 इंटू 4 म्हणजे इथे काय करावं लागेल आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 15 बाय 12 आणि 3 मल्टिप्लाय बाय 4 अशा पद्धतीने म्हणजेच 4 त्रिक काय होईल 12 म्हणजे याचं काय येणार आहे या पद्धतीने येणार आहे यांचं वर्षांचं काय केलं आपण गुणाकार केला. आता बघा त्याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेलं त्यांनी बघा 3 रेस टू 4 रेस टू मायनस 2 मग आता इथे 3 रेस टू 4 म्हणजे यांचं काय होईल मल्टिप्लिकेशन होईल मल्टिप्लाय मायनस 2 काय आहे 3 रेस टू 4 2 8 म्हणजे चिन्ह काय ना मायनस 8 4 2 8 आणि मायनस 7 मायनस 8. त्याच्यानंतर बघा आता तिसरं एक्झाम्पल, तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये 1 बाय 7 रेस टू मायनस 3 रेस टू 4 बघा आता इथे काय आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे यांचं काय करणार आहे आपण मल्टिप्लिकेशन 1 बाय 7 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच काय 4 त्रिक 12 परंतु त्याला चिन्ह काय लागेल मायनस. इथे मल्टिप्लिकेशन करत असताना आपण ती संख्या मोठी आहे किंवा छोटी आहे याचा विचार करत नाही तर मल्टिप्लाय करत असताना जर त्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन येत असेल कुठल्याही संख्येला तर आपल्याला ते निगेटिव्ह उत्तराला हे द्यावंच लागतं साईन हे लक्षात ठेवायचं म्हणजे मायनस इथे काय होईल बघा 4 3 12 बघा 1 बाय 7 जागा कमी आहे म्हणून इकडे लिहिते 1 बाय 7 वरती काय -12 ओके. अशा पद्धतीने आपण हे बघितले 3 एक्झाम्पल. आता बघा चौथा एक्झाम्पल 2 बाय 5 रेस टू मायनस 2
रेस्ट टू मायनस थ्री मायनस आहे हा. आता आपलं बघा एक्झाम्पल काय आहे, आता टू बाय फाय मधला बेस, आता यांच्यामध्ये काय होईल मल्टिप्लिकेशन, ब्रॅकेट टाकायचे मल्टिप्लाय बाय मायनस थ्री. ओके म्हणजेच काय टू बाय फाय यांचं काय होईल मल्टिप्लिकेशन. आता निगेटिव्ह निगेटिव्ह काय होतं बघा, आता हे लक्षात ठेवायचं नेहमीप्रमाणे, जिथे जे नियम आहेत ते तर आपल्याला घ्यावेच लागतील. तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो म्हणजे तीन नुळे सहा, अशा पद्धतीने आपल्याला हे घ्यावं लागेल. मग नंतर बघा पाचवा एक्झाम्पल, पाचव्या एक्झाम्पलमध्ये काय आहे सिक्स रेस टू फाईव्ह त्याला रेस टू फोर म्हणजेच काय यांचं मल्टिप्लिकेशन. सिक्स मल्टिप्लाय बघा सिक्स रेस टू फाईव्ह मल्टिप्लाय बाय फोर म्हणजेच काय पांचोक वीस. ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. सॉल्व मी तुम्हाला हे करून दिलेले पाच एक्झाम्पल, बाकीचे पुढचे एक्झाम्पल मात्र मी काय देणार आहे होमवर्कला देणार आहे. अतिशय सोपे एक्झाम्पल आहे बघा, आता सहावं आहे त्याच्यामध्ये सिक्स रेस टू सेवन रेस टू फाय रेस टू टू, त्याच्यानंतर इथे असणार आहे टू बाय थ्री रेस टू मायनस फोर रेस टू फाय. सेम अगदी जसे आपण वरचे एक्झाम्पल घेतलेले आहे त्याच पद्धतीने हे होमवर्कचे एक्झाम्पल पण तुम्हाला सॉल्व करायचे. त्यानंतर असणार आहे पुढचं सहा सात आठवं फाईव्ह बाय एट रेस टू थ्री रेस टू मायनस टू, यांच्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन जे आपण आधीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले अगदी त्याच पद्धतीने. नंतर नऊ असणार आहे बघा थ्री बाय फोर रेस टू सिक्स रेस टू वन. नंतर दहावं असणार आहे टू बाय फाय रेस टू मायनस थ्री रेस टू टू. आता क्वेश्चन नंबर टू मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन नंबर टू मध्ये तुम्हाला राईट द फॉलोइंग नंबर्स युझिंग अ पॉझिटिव्ह इंडेक्स, म्हणजे काय की पॉझिटिव्ह इंडेक्समध्ये तुम्हाला ते तयार करायचे. मग त्यासाठी इथे जो नियम आपल्याला यूज करायचा आहे, यूज ए अपॉन बी, जो काही आपण रेसिप्रोकलचा नियम बघितला होता तो नियम, म्हणजे हा ए अपॉन बी हा वर जाऊन काय होईल बी अपॉन ए, त्यावेळेस हा मायनस एम जो काही असणार आहे तो काय होत असतो पॉझिटिव्ह होत असतो. हे लक्षात ठेवायचं ह्या नियमामध्ये. मग आता त्याच पद्धतीने आपले एक्झाम्पल पण आपल्याला बघायचे. बघा एक्झाम्पलमध्ये काय आहे की फर्स्ट जे काही असणार आहे बघा अतिशय सोपे एक्झाम्पल आहे टू बाय सेवन रेस टू मायनस टू, म्हणजे काय हा मायनस आहे आपल्याला याला पॉझिटिव्ह करायचं आहे, म्हणजे मग ही संख्या काय करावी लागेल आपल्याला उलटी, म्हणजे रेसिप्रोकल, म्हणजे हा काय होईल सेवन बाय टू म्हणजे हा काय होईल पॉझिटिव्ह. ठीक आहे आपल्याला तेच सांगितलेल्या सूचनेमध्ये की जे काही इंडेक्स आहे ते पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये करा. त्याच्यानंतर बघा हे सेकंड एक्झाम्पल, सेकंडमध्ये काय म्हटलेलं आहे सेम अगदी, म्हणजे इथे सगळेच निगेटिव्ह असते, निगेटिव्हला आपल्याला काय करायचं आहे पॉझिटिव्ह. आता इलेवन बाय थ्री रेस टू मायनस फाय म्हणजे मग हा काय होईल वरती जाऊन थ्री बाय इलेवन, म्हणजे हा काय होईल निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. ठीक आहे अगदी सोपे, फक्त उलटं करत जायचं आहे तुम्हाला. मग आता हे जे काही दोन एक्झाम्पल आहेत ते मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे बघा, कितवं तिसरं आणि चौथं वन बाय सिक्स रेस टू मायनस थ्री आणि एक येतं चौथं बाय रेस टू मायनस फोर. अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट जो काही एक प्रकारे 29 जो काही आहे तो आपला संपलेला आहे. सगळ्यांनी व्यवस्थित जे काही होमवर्कचे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करायचे आहेत. एकदा जर समजा तुम्हाला नाही समजलं तर पुन्हा तो व्हिडिओ केअरफुली बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला जे काही बारकावे आहेत जे काही कुठली गोष्ट समजली नसेल ती बरोबर अंडरस्टँड होते एवढं लक्षात ठेवा. आणि
जागा कमी असल्यामुळे ते पुसत जावं लागते. तर तुम्ही स्क्रीनशॉट का, स्क्रीनशॉट म्हणजे बरोबर तिथे फोटो तुमचे निघतील आणि मग नंतर तुम्हाला व्यवस्थित ते राईट डाऊन करता येईल. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते फोटो काढून राईट डाऊन हे करायचं आहे. नमस्कार.